हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथोलॉजीचा स्टडी करायचा आहे, ज्यामध्ये MCQ प्रॅक्टिस आपण करणार आहोत. MCQ प्रॅक्टिस थ्रू आपण PhD एंट्रन्सचं प्रिपरेशन करत आहोत. आजचं हे आपलं 14वं लेक्चर आहे. ऑलरेडी 13 लेक्चर्स कम्प्लीट झाले होते MCQ प्रॅक्टिसचे. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी स्पेशली पार्ट वन रिसर्च मेथोलॉजीचा जो आहे या पेट एक्झाममध्ये, त्याच्यासाठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, स्पेशली ऑन रिसर्च मेथोलॉजी. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF. या फुल कोर्सची फीस आहे 799 रुपये. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. अशा पद्धतीने हा कोर्स डिझाईन केलेला आहे, जो तुम्ही कधीही बघून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता, प्रिपरेशन करू शकता आणि विदाउट एनी हेजिटेशन तुम्ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ द सेशन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, खालीलपैकी कोणते संशोधनाचे वैशिष्ट्य नाही, असा क्वेश्चन आहे. आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, फाइंडिंग कॅज्युअल रिलेशनशिप, ऍक्सेप्टन्स ऑफ न्यू फॅक्ट्स अँड एक्झामिनेशन ऑफ ओल्ड फॅक्ट्स, एम्फसायझेस ऑन सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हिनेशन. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणतं संशोधनाचं वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. आणि मराठीमधले ऑप्शन्स बघा की कार्यकारण संबंध शोधणे, ऑब्व्हियसली संशोधनाचं हे पहिलं एक वैशिष्ट्य आहे की कॅज्युअल रिलेशनशिप शोधणं. ठीक आहे, व्हेरिएबल्समधलं, त्यामुळे इथे फर्स्ट ऑप्शन तर बरोबर आहे. सेकंड ऑप्शन आहे, नवीन तथ्य स्वीकारणे आणि जुन्या तथ्यांची तपासणी करणे. हे पण बरोबर आहे की नवीन काय आपल्याला फॅक्ट्स मिळतात ते आपण घेणं आणि जे जुने तथ्य आहेत, फॅक्ट्स आहेत, त्यांना त्यांची तपासणी करणं हे आपण रिसर्चमध्ये करत असतो. ठीक आहे, सी ऑप्शन आहे, वैज्ञानिक संशोधनावर भर देणे. ऑफकोर्स रिसर्च जे आहे ते सायंटिफिक बेस असतात, त्यामुळे सायंटिफिक संशोधनावरती, वैज्ञानिक संशोधनावरती भर देणं हे पण एक वैशिष्ट्य आहे संशोधनाचं. पण जे लास्ट ऑप्शन आहे डी, डेव्हिएशन किंवा भविष्य सांगणे, हे याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. कारण संशोधनाचं हे वैशिष्ट्य नाही, संशोधन कोणत्याही पद्धतीने भविष्य सांगत नाही. हा, कन्क्लुजनमध्ये जे काय आयडिया आलेला आहे तुम्हाला एखाद्या रिसर्चमधून, जी काय इन्फॉर्मेशन मिळाले त्या इन्फॉर्मेशनवरून तुम्ही तुमचं हे करू शकता की खबरदारी घेऊ शकता, पण ते भविष्य सांगत नाही. ठीक आहे, त्यामुळे डी ऑप्शन येथे काय आहे, करेक्ट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट फॅक्टर डज रिसर्चर्स व्हॅल्यू इन रिसर्च, सोशल रिसर्च, सामाजिक संशोधनात संशोधक कोणत्या घटकाला महत्त्व देतो. ऑप्शन ए, ऑब्जेक्टिव्हिटी, सब्जेक्टिव्हिटी, सेंटिमेंटलिटी, प्रिजुडिस. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए, ऑब्जेक्टिव्हिटी. कुठलाही संशोधन असेल त्याचा कोणता घटक महत्त्वाचा असणार आहे या ऑप्शन्सपैकी, तर ऑब्व्हियसली ऑब्जेक्टिव्हिटी. प्रत्येक रिसर्चमध्ये जर ऑब्जेक्टिव्हिटी असेल तरच रिसर्च काय होतो, व्हॅलिड होतो, तरच रिसर्च ऑथेंटिक होतो आणि तरच रिसर्च काय होतो, आपला चांगला होतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ हायपोथेसिस, गृहितक म्हणजे काय. ऑप्शन ए, रिसर्च मेथड्स, रिसर्च ऑब्जेक्टिव्स, रिसर्च रिपोर्ट, पॉसिबल फाइंडिंग्स ऑफ रिसर्च. तर गृहितक म्हणजे या ऑप्शन्सपैकी तुम्हाला काय वाटतं, काय करेक्ट आन्सर असणार आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन डी, पॉसिबल फाइंडिंग्स ऑफ रिसर्च. काय म्हणतो आपण हायपोथेसिसमध्ये, की काय काय रिझल्ट्स येऊ शकतात या रिसर्चमधून, किंवा या रिसर्चमधून आपल्याला काय काय मिळू शकतं, याचे पॉसिबल फाइंडिंग्स आपण हायपोथेसिसमध्ये मांडत असतो. तर दिलेल्या ऑप्शन्सपैकी प्रॉपर आणि करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन डी, पॉसिबल फाइंडिंग ऑफ द रिसर्च. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, गिव कम्प्लीट फॉर्म ऑफ APA मेथड ऑफ रेफरन्सेस. संदर्भ आपण जे लिहितो रिसर्चमध्ये त्याच्यामध्ये APA, तर हे जे असतात MLA, जे रेफरन्सचे रायटिंग स्टाईल्स आहेत. ठीक आहे, त्यापैकी APA जे आहे याचा फुल फॉर्म काय आहे असं विचारलं आहे. ठीक आहे, ऑप्शन ए, मेथड सर्टिफाईड द अमेरिकन पीपल्स असोसिएशन, मेथड सर्टिफाईड बाय द अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, मेथड सर्टिफाईड बाय द अमेरिकन सायंटिफिक असोसिएशन, मेथड सर्टिफाईड बाय द अमेरिकन पॉलिटिकल असोसिएशन. तर ऑब्व्हियसली APA आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे मेथड सर्टिफाईड बाय अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. ठीक आहे, लक्षात राहील, सायकोलॉजिकल असोसिएशन हे याचं फुल फॉर्म आहे APA. APA काय आहे, मेथड आहे, कशाची, रेफरन्सिंग स्टाईल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नीड ऑफ क्वेश्चनअर इन रिसर्च. ठीक आहे, संशोधनाची प्रश्नावली संशोधनामध्ये का गरजेची आहे. ऑप्शन ए, टूल फॉर डेटा कलेक्शन, टूल फॉर अनालिसिस, टूल फॉर
प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन टूल फॉर ऑब्झर्वेशन डेटा संकलनाचं साधन आहे, विश्लेषणाचं साधन आहे, समस्या तयार करण्याचं साधन आहे की निरीक्षणाचं साधन आहे. तर ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए, टूल फॉर डेटा कलेक्शन. आपण सुरुवातीपासून बघत आलेलं आहे की क्वेश्चनाइज जे आहे हे एक बेस टूल आहे डेटा कलेक्शनसाठीचं. ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. देन व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज अ बिब्लोग्राफी, ग्रंथसूची म्हणजे काय. ओके, ऑप्शन ए अ रीअसेसमेंट ऑफ द रेफरन्स लिटरेचर, ऍट्रिब्युशन नॉट गिवन बाय द रिसर्चर फॉर द इन्फॉर्मेशन यूज इन द रिसर्च. देन ऑप्शन सी लिस्ट ऑफ द बुक्स यूज बाय द रिसर्चर फॉर द रिसर्च. देन ऑप्शन डी अ लिस्ट ऑफ द स्पेक्युलेटिव हायपोथेसिस. बघा ते इथे मराठीमध्ये पण संदर्भ साहित्याचं पुनर्मूल्यांकन, ठीक आहे, रेफरन्स लिटरेचर संशोधनात वापरलेल्या माहितीसाठी संशोधकांनी दिलेले श्रेय नाही. ओके, नॉट गिवन बाय द रिसर्चर, अट्रिब्युशन नॉट गिवन बाय द रिसर्चर फॉर द इन्फॉर्मेशन. ओके, संशोधकाने संशोधनासाठी वापरलेल्या पुस्तकांची यादी, सट्टा गृहितकांची यादी. तर आता याच्यामध्ये डी ऑप्शन तर ऑब्व्हियसली नॉट, कारण हायपोथेसिसशी रिलेटेड नाही आहे बिब्लोग्राफी. मग बिब्लोग्राफी कशाशी रिलेटेड आहे, ग्रंथसूचीशी. तर मग याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन जे आहे ते लिहिलेलं आहे की पुनर्मूल्यांकनासाठी वापरतो. नो, ग्रंथसूची आपण पुनर्मूल्यांकनासाठी वापरत नाही. मग राहिले ऑप्शन बी आणि सी. तर याच्यामध्ये बी दिलेलं आहे की ही संशोधकांना श्रेय देत नाही. तर ग्रंथसूची बिब्लोग्राफी हे त्यांचं श्रेय त्यांना द्यावं, आपला रिसर्च जो आहे तो व्हॅलिडेट व्हावा की खरंच कोणीतरी आणखीन लिहिलेला, याच्यासाठी हे ऑप्शन बी जे आहे ते इथे बाद होतं आणि ऑप्शन सी करेक्ट होतं. ठीक आहे, संशोधकाने संशोधनासाठी वापरलेल्या पुस्तकांची यादी म्हणजे बिब्लोग्राफी. आणि कशासाठी दिली जाते, तर तुमच्या रिसर्चला लागून किंवा तुमच्या रिसर्च थ्रू आणखीन कोणी रिसर्च करणार असेल तर त्यांना एक दिशा मिळावी यासाठी ही रेफरन्स लिस्ट बिब्लोग्राफी तुमच्या रिसर्चमध्ये इन्क्लुडेड असते, कंपल्सरी असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द प्रिन्सिपल ऑफ ऑब्झर्वेशन वॉज फर्स्ट यूज इन सोशल सायन्स. सामाजिक शास्त्रामध्ये निरीक्षणाचा प्रथम सिद्धांत प्रथम वापरला गेला. आपण काल जे सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये याचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल. ऑप्शन आहे पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, सोशोलॉजी, इकॉनॉमिक्स. या सामाजिक शास्त्रांपैकी कोणत्या सामाजिक शास्त्रामध्ये, कोणत्या विषयामध्ये निरीक्षणाचा प्रथम वापर करण्यात आला सिद्धांतासाठी. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर होपफुली तुम्हाला माहिती असेल. कालच्या सेशनमध्येच आपण बघितलेलं याचा आन्सर, म्हणजे वेगळा क्वेश्चन होता बट रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. काय आन्सर असेल याचं? ओके, सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सोशोलॉजी. ठीक आहे, समाजशास्त्रामध्ये सर्वप्रथम ऑब्झर्वेशन निरीक्षणाचा पहिल्यांदा यूज करण्यात आला होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज नॉट इन्क्लुडेड इन रिसर्च डिझाईन. खालीलपैकी कोणते घटक संशोधन डिझाईनमध्ये समाविष्ट केलेले नाहीत असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत डिटरमाइनिंग रिसर्च फॅक्ट्स, फॉर्मिंग कन्क्लुजन्स अँड रिकमेंडेशन्स, फॉर्मिंग हायपोथेसिस, डिस्क्रायबिंग डेटा कलेक्शन इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, संशोधनातील तथ्य निश्चित करणे, निष्कर्ष शिफारसी तयार करणे, गृहितके तयार करणे आणि डेटा संकलन साधनांचे वर्णन करणे. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन्स ज्या असतात ते रिसर्च डिझाईनमध्ये येत नाहीत. का? तर कारण रिसर्च अँड डिझाईनमध्ये तुम्ही काय रिसर्च करणार आहात, तुम्ही कुठला डेटा गोळा करणार आहात, तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, तुमचं हायपोथेसिस काय आहे, तुमच्या रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, कोणते बुक्स तुम्ही रेफर केलेले आहेत त्या रिसर्चसाठी, हे तुम्हाला लिहायचं असतं. पण त्याच्यातून कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन, कन्क्लुजन काय येईल आणि त्याच्यावरती रिकमेंडेशन तुम्ही काय देणार आहात, हे ऑलरेडी रिसर्च डिझाईनमध्ये तुम्ही लिहू शकत नाही. हे तुमचा रिसर्च कम्प्लीट झाल्यावरती तुम्हाला आउटपुट मिळतात, तुमचा थेसिस कम्प्लीट झाल्यावरती हे आउटपुट तुम्हाला मिळतात. त्यामुळे रिसर्च डिझाईनमध्ये हे फॅक्ट्स किंवा ह्या गोष्टी काय असतात, एक्सक्लुडेड असतात किंवा नसतात. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, विच व्हाईल सेंडिंग द क्वेश्चनेअर टू द रिस्पॉन्डंट दे आर सेंट अ, उत्तरदात्यांना प्रश्नावली पाठवताना त्यांना काय पाठवलं जातं. ऑप्शन ए किंवा त्याला काय म्हटलं जातं, इन्व्हिटेशन लेटर, कव्हर लेटर, अटॅचमेंट लेटर, रिमाइंडर लेटर अँड रिक्वेस्ट लेटर. तर ऑब्व्हियसली द करेक्ट आन्सर ऑप्शन बी, कव्हर लेटर, अटॅचमेंट लेटर. म्हणजेच त्याच्यामध्ये प्रश्नावली पाठवली जाते आणि त्याच्यामध्ये तुमचं लेटरही लिहिलेलं असतं की काय पर्पज आहे, कशासाठी तुम्ही हे जी क्वेश्चनेअर आहे ते पाठवलेले आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. ओके, तर थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊन तुम्ही त्याच्यासोबत क्वेश्चनेअर पाठवलेले असते. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन, इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स. आता रिसर्च जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर त्याच्या डॅश डॅश द्वारे दाखवला जातो. जो रिसर्च जर्नल, तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे रिसर्च जर्नल पब्लिश होत असतात, पण त्या रिसर्च जर्नलचा इम्पॅक्ट किती पद्धतीने झालेला आहे, किती कोणत्या कोणत्या फॅक्टर्सद्वारे दाखल झालेला आहे, हे तुम्हाला कोणत्या फॅक्टरद्वारे दाखवला जातो. ऑप्शन आहे द क्वालिटी, द लिमिटेशन्स, कॉस्ट अँड पॉप्युलॅरिटी. कशावरून समजेल इम्पॅक्ट फॅक्टर रिसर्च जर्नलचा, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, द क्वालिटी ऑफ द रिसर्च मॅगझिन, रिसर्च जर्नल. रिसर्च जर्नलचा, रिसर्च मॅगझिनचा क्वालिटी आणि गुणवत्ता या फॅक्टरद्वारे काय होतो, इम्पॅक्ट पडतो. इंडेक्ट इंडिकेशन जे आहे, इंडिकेटर जे आहे इम्पॅक्ट फॅक्टरचा, ते आहे द क्वालिटी. ओके, ऑप्शन ए करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, प्लॅगरिझम मीन्स, साहित्याची चोरी म्हणजे काय. आता साहित्याची चोरी म्हणजे पुस्तक चोरून नेणं असं आहे का, नाही. मग काय, ऑप्शन ए इम्पॅक्ट फॅक्टर, युझिंग अदर्स रिसर्च विदाउट अट्रिब्युशन, क्रिटिसिझम्स अँड कॉपीराईट. आता याच्यात ऑप्शन जर तुम्ही बघायला गेला तर कदाचित साहित्याची चोरी म्हणजे दुसरे ऑप्शन्स तुम्हाला करेक्ट वाटू शकतात. एकतर प्रभाव घटक, श्रेयासिवा इतरांचे संशोधन वापरणे, टीका, कॉपीराइट. पण साहित्याची चोरी म्हणजे ज्यांचं श्रेय ते पुस्तक त्यांचं वापरलेलं आहे तुम्ही, आणि त्यांना तुम्ही मेन्शन पण करत नाही तुमच्या रिसर्चमध्ये की या व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकातली इन्फॉर्मेशन तुम्ही यूज केलेली आहे, आणि त्यांचं श्रेयही तुम्ही त्यांना देत नाही आहे, तर ते असणार आहे तुमची साहित्याची चोरी. याचा करेक्ट आन्सर असणार ऑप्शन बी, युझिंग अदर्स रिसर्च विदाउट अट्रिब्युशन, श्रेय देशिवाय इतरांचे संशोधन वापरणे म्हणजे काय, साहित्याची चोरी होय. ओके, सो दॅट इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. प्लॅगरिझम मीन्स बी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय करेक्ट सिक्वेन्स डुईंग रिसर्च इन्वॉल्व्स दिस स्टेप्स. योग्य क्रम ओळखायचा ज्याच्यामध्ये ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत रिसर्चच्या, ठीक आहे, आणि त्यातला क्रम कोणता योग्य आहे तो तुम्हाला लावायचा. ठीक आहे, फर्स्ट आहे स्टँडिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्स अँड हायपोथेसिस, मेथडॉलॉजी, आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा, स्टेटमेंट ऑफ द रिझल्ट अँड डिस्कशन. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये खाली हे क्रम दिलेला आहे. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन काय येणार आहे इथे, तर याचा ऑप्शन ए करेक्ट आहे. कसं, तर बघा इथे थर्ड स्टेप जे आहे द आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, सगळ्यात पहिला काय स्टेप येणार आहे, फर्स्ट तुमची थर्ड स्टेप येणार आहे, म्हणून थर्ड ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिस मांडावे लागतात रिसर्च प्रॉब्लेम नंतर. ठीक आहे, रिसर्च प्रॉब्लेम नंतर हे ऑब्जेक्टिव्ह मांडल्यानंतर कोणती मेथडॉलॉजी तुम्ही यूज करणार आहे, मग डेटा कोणता कलेक्ट करणार आहे, आणि मग तुमचं रिझल्ट स्टेटमेंट ऑफ डिस्कशन रिझल्ट जे काय असणार आहे ते. सो 3, 1, 2, 4 आणि 5 हे ऑप्शन्स, हा जो सिक्वेन्स आहे तुमचा रिसर्चचा या क्वेश्चन मध्ये करेक्ट आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनिशियल मँडेटरी रिक्वायरमेंट फॉर परस्यूइंग रिसर्च. संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रारंभिक अनिवार्य आवश्यकता आहे, म्हणजे काय तुम्हाला आवश्यक आहे जर तुम्हाला रिसर्च करायचं असेल तर. ठीक आहे, ऑप्शन ए रिसर्च डिझाईन, रिसर्च क्वेश्चन, डिसायडिंग अबाउट द डेटा अनालिसिस प्रोसिजर, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस. संशोधन डिझाईन आवश्यक आहे, संशोधन प्रश्न आवश्यक आहे, डेटा विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेणं आवश्यक आहे, संशोधन गृहीतक तयार करणं आवश्यक आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन रिसर्च क्वेश्चन. जर रिसर्च तुम्हाला करेक्ट करायचा असेल, रिसर्च जर तुम्हाला एखादा परस्यू करायचा असेल, तर तुम्हाला रिसर्च क्वेश्चन माहिती पाहिजे, तर तुम्ही त्याच्यावरती बोलू शकता, तर तुम्ही त्याच्या पुढे रिसर्च करू शकता. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. खालीलपैकी संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता आहे. ऑप्शन्स आर टू रिव्ह्यू द लिटरेचर, टू समराइज व्हॉट इज ऑलरेडी नोन, टू गेट एन अकॅडमिक डिग्री, टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स, ऑर टू मेक फ्रेश इंटरप्रिटेशन ऑफ नोन फॅक्ट्स. ओके, साहित्याचा आढावा घेणे, आधीच ज्ञात असलेल्या गोष्टींचा सारांश देण्यासाठी, शैक्षणिक पदवी मिळवण्यासाठी की नवीन तथ्य शोधणे आणि त्यात ज्ञात तथ्याचे नवीन अर्थ लावणे, मुख्य उद्देश काय असू शकतो या दिलेल्या ऑप्शन्सपैकी. ऑब्व्हियसली डी ऑप्शन काय आहे, मोस्ट रिलेव्हंट ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तुमच्या रिसर्च करण्यामागचं देतो. काय, की नवीन फॅक्ट शोधणं आणि नवीन अर्थ लावणं, जुन्या तथ्यांचा अर्थ लावणं हे त्याचं मुख्य उद्देश असतं, कशाचा, रिसर्चचा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन आर आर डॅश डॅश, डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड सोशल रिसर्चेस. आता मुलाखत घेणं, प्रश्नावली हे सामाजिक संशोधनातील डेटा कलेक्शनच्या कशा पद्धतीचे स्त्रोत आहेत. ऑप्शन ए प्रायमरी सोर्स, सेकंडरी सोर्स, मायनर सोर्स, रेअर सोर्स. तर काय आहे बरं, तुम्हाला काय वाटतं त्याचं करेक्ट आन्सर काय असेल, व्हॉट विल बी इट्स करेक्ट आन्सर.
ओके, सो करेक्ट आंसर इज ऑब्व्हियसली करेक्ट, द प्रायमरी डेटा सोर्स. प्रायमरी डेटा सोर्स म्हणजे काय, मी सांगितलं होतं, ज्यामध्ये तुम्ही स्वतः ॲज अ पर्सन तिथे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी असता, तर ते असतं तुमचा प्राथमिक डेटा सोर्स. आणि सेकंडरी म्हणजे सेकंड पर्सन म्हणून तो डेटा यूज करताय, दॅट इज सेकंडरी. ओके, जशा पद्धतीने लक्षात ठेवाल तर तुम्हाला लगेच समजेल की कोणता प्रायमरी आहे कोणता सेकंडरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिपोर्ट रायटिंग अँड प्रेझेंटेशन आर द डॅश डॅश स्टेजेस ऑफ रिसर्च प्रोसेस. अहवाल लेखन आणि सादरीकरण हे संशोधन प्रक्रियेचे डॅश डॅश टप्पे आहेत. कोणते टप्पे आहेत? फर्स्ट, फायनल, मिडल आणि थर्ड. ऑब्व्हियसली द करेक्ट आन्सर इज फायनल स्टेज. रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन आपण कधी देतो? जेव्हा आपला रिसर्च जो आहे तो पूर्णपणे कम्प्लीट झालेला असतो. ठीक आहे, त्याच्यातून आपल्याला जे काय फाइंडिंग्स असतात, जे काय आपले ऑब्जेक्टिव्ज असतात, ते आपण इथं कव्हर केलेले असतात, त्यावेळेसच आपण त्याचं रिपोर्ट रायटिंग करतो. ठीक आहे, तर त्यामुळे ऑप्शन बी फायनल अंतिम टप्पा आहे रिसर्चचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज व्हॅल्यू ओरिएंटेड रिसर्च? मूल्याभिमुख संशोधन म्हणजे काय? ऑप्शन आहेत कंपॅरेटिव्ह रिसर्च, क्वालिटेटिव्ह रिसर्च, न्यूमरिकल रिसर्च, लॉजिकल रिसर्च. आता या रिसर्चपैकी कोणता रिसर्च व्हॅल्यू ओरिएंटेड आहे, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड केली जाते किंवा त्याच्यावरून व्हॅल्यू आपल्याला मिळते, तो रिसर्च आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये काय असते, गुणात्मक संशोधनामध्ये काय असतं, पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह असते, पण क्वालिटी नॉलेज किंवा क्वालिटी फॅक्ट्स आपण त्याच्यामध्ये मांडत असतो, आणि त्यामुळे त्याला आपण व्हॅल्यू ओरिएंटेड रिसर्च असं म्हणतो, मूल्याभिमुख संशोधन असं म्हणतो. ठीक आहे, तर त्यामुळे त्याला आपण मूल्याभिमुख संशोधन, गुणात्मक संशोधन किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च हे एकाच काय म्हणता येईल, एकाच बांध्यातील किंवा एकाच पिशवीतील रिसर्च आहेत असं आपण म्हणू शकतो, किंवा एक नाव आहे दोघांनाही असं म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कॉल्ड टेस्टिंग मेथड्स? चाचणी पद्धतींना काय म्हणतात? ऑप्शन ए क्रिटिकल मेथड्स, लॉजिकल मेथड, डिफरंट मेथड्स अँड मेथडॉलॉजी. ठीक आहे, टेस्टिंग मेथड, टेस्टिंग मेथड म्हणजे काय की आपल्याला चाचणी घ्यायची आहे, टेस्ट करायचं आहे, तर त्या पद्धतीला काय म्हणतात? करेक्ट आन्सर आहे मेथडॉलॉजी. मेथडॉलॉजी का म्हणतात? कारण मेथडॉलॉजीमध्ये पण काय करतो, आपण एक प्रश्न घेतो, त्याला त्याचं हायपोथेसिस मांडतो, मग डेटा कलेक्ट करतो, डेटा कलेक्ट करून मग तो हायपोथेसिस टेस्ट करतो, आणि मग त्याच्यातून आपल्याला काय कन्क्लुजन निघतं, जे काय हायपोथेसिस आपण मांडलेलं आहे, जो काय आपण प्रश्न मांडलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं, त्याच्यावरती सोल्युशन आपण शोधतो. सो दिस इज अ मेथडॉलॉजी पद्धत आहे. तर चाचणी पद्धतीला आपण मेथडॉलॉजी असं पद्धती नसतं असं म्हणू शकतो. ओके, सो ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर हियर. द नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च कॅन बी क्लासिफाईड ॲज? संशोधन असे वर्गीकृत केले जाऊ शकते. ऑप्शन ए बेसिक अप्लाइड ॲक्शन, क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह रिसर्च, फिलॉसॉफिकल हिस्टॉरिकल सर्वे अँड एक्सपेरिमेंटल रिसर्च, डी ऑल ऑफ द अबोव. तर संशोधनात कोणत्या कोणत्या घटकात वर्गीकृत केलं जाऊ शकतं? मूलभूत, उपयोजित, कृती संशोधन, परिमाणात्मक, गुणात्मक, तात्विक, ऐतिहासिक, सर्वेक्षण आणि प्रायोगिक संशोधन. आणि ऑप्शन बी ऑल ऑफ दी अबो. ऑल ऑफ दी अबो ऑप्शन्स इथे करेक्ट असणार आहेत, कारण या सगळ्याच ग्रुपमध्ये किंवा या सगळ्याच प्रकारांमध्ये रिसर्च काय केलं जाऊ शकतं, कॅरीड आउट केलं जाऊ शकतं, क्लासिफाय केलं जाऊ शकतं. ओके, सो ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह, व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह रिसर्च? वस्तुनिष्ठ संशोधन म्हणजे काय? ऑप्शन ए न्यूमरिकल, कंपॅरेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, ऑल ऑफ दिस. तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह रिसर्च म्हणजे काय? तर न्यूमरिकल, ऑब्जेक्टिव्ह, वस्तुनिष्ठ, न्यूमरिकल, पर्टिक्युलर. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? आता आपण रिसर्च म्हणतो, रिसर्चची वैशिष्ट्य आहे ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय की पर्टिक्युलरपणा त्या रिसर्चमध्ये आला पाहिजे, जे तुम्हाला दाखवायचं आहे ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह रिसर्च म्हणजे संख्यात्मक रिसर्च अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. ओके, ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी सोर्स ऑफ रिसर्च? खालीलपैकी कोणता संशोधनाचा दुय्यम स्रोत आहे, सेकंडरी स्रोत आहे? ऑब्झर्वेशन, बुक्स, इंटरव्ह्यू, ए अँड सी. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट प्रायमरी सोर्स म्हणजे जिथे तुम्ही स्वतः डेटा कलेक्ट करत आहात, सेकंडरी म्हणजे ॲज अ सेकंड पर्सन म्हणून तुम्ही तो डेटा घेत आहात. तर याच्यामध्ये सेकंडरी स्रोत कोणता येणार आहे? ऑप्शन बी बुक्स. ठीक आहे, ऑब्झर्वेशन ऑब्व्हियसली आपण मागे बघितलेलं आहे की हा प्रायमरी डेटा सोर्स आहे. मग ए ऑप्शन नाही आहे तर डी ऑप्शन पण नाही येणार, कारण तिथे ए आणि सी आहे. ए आणि सी नाही आहे, मग ऑप्शन राहिले बी आणि सी. बी मध्ये, बी आणि सी मध्ये पण इंटरव्ह्यू आपल्याला माहिती आहे, दॅट इज अ प्रायमरी सोर्स. सो ऑप्शन बी जो आहे पुस्तके, हा एकच राहिला जो सेकंडरी सोर्स ऑफ रिसर्च असणार आहे. ओके, म्हणून बी ऑल्सो करेक्ट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ऑथेंटिसिटी ऑफ रिसर्च फाइंडिंग. खालीलपैकी कोणते संशोधन निष्कर्षाची सत्यता तपासतात? ऑप्शन ए ऑब्जेक्टिव्हिटी, ओरिजिनॅलिटी, व्हॅलिडिटी अँड ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. तर काय तपासतात त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी, वस्तुनिष्ठता, ओरिजिनॅलिटी, व्हॅलिडिटी. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते निष्कर्षाची सत्यता, व्हॅलिडिटी, ऑथेंटिसिटी तपासतात किंवा दर्शवतात. ओके, त्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ इंटरव्ह्यू मेथड अकॉर्डिंग टू द स्टडी मेथड. डॅश डॅश ही अभ्यास पद्धतीनुसार मुलाखत पद्धत आहे. कोणत्या पद्धतीची मुलाखत पद्धत आहे? ऑप्शन ए स्ट्रक्चर्ड और कंट्रोल इंटरव्ह्यू, क्वालिटेटिव इंटरव्ह्यू, फॉर्मल इंटरव्ह्यू आणि डायग्नोस्टिक्स इंटरव्ह्यू. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए स्ट्रक्चर्ड और कंट्रोल इंटरव्ह्यू. ही तुमची स्टडी मेथड जी आहे त्या पद्धतीनुसार केलेली एक मुलाखत असते. स्ट्रक्चर्ड अँड कंट्रोल इंटरव्ह्यू म्हणजे काय, की जो तुम्ही आधीच ठरवलेला आहे आणि तो तुम्ही प्रश्न विचारायला तिकडे जात आहात, तर दॅट इज द स्ट्रक्चर्ड और कंट्रोल इंटरव्ह्यू. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. द नेक्स्ट क्वेश्चन, द बुक सायंटिफिक सोशल सर्वेज अँड रिसर्च इज रिटन बाय हुम. वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षण आणि संशोधन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि ती ऑथर्सची नावं दिलेली आहेत, पी व्ही यंग, क्लोवर, कार्ल प्रॉपर, बेस जॉन. तर यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, पी व्ही यंग. ठीक आहे, सायंटिफिक सोशल सर्वे अँड रिसर्च रिटन बाय पी व्ही यंग. ओके, ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एनॉलॉजीज आर सोर्सेस ऑफ. उपमा जे आहे हे कशाचे स्रोत आहेत? ऑप्शन ए डेटा, हायपोथेसिस, रिसर्च अँड कॉन्सेप्ट. त्याचं करेक्ट आन्सर आहे हायपोथेसिस. ओके, हायपोथेसिसचे एनॉलॉजीज हे आपल्याला हायपोथेसिस मधून मिळतात किंवा आपण हायपोथेसिस मध्ये एनॉलॉजीज यूज करतो असं आपण म्हणू शकतो. ओके, सो दॅट वॉज अ लास्ट क्वेश्चन फॉर टुडेज सेशन. थँक यू फॉर टुडेज सेशन. इज देर एनी डाऊट यू कॅन ड्रॉप अ मेसेज इन अ चॅट बॉक्स ऑल्सो, अदरवाईज यू कॅन आस्क इन आवर ग्रुप ऑल्सो. ठीक आहे, आपल्या ज्या ग्रुपमध्ये जेव्हा मी शेअर करेल PDF तेव्हा तुम्ही रीड करून तुम्ही त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकता. अदरवाईज तुम्ही इकडे चॅट बॉक्समध्ये पण पिंग करू शकता, मी तिकडे देखील तुम्हाला आन्सर करेल. ओके, होपफुली सगळ्यांना समजलेलं आहे, देर इज नो डाऊट. ओके, थँक्यू फॉर टुडेज सेशन, हॅव अ नाईस डे.